पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलाय. या पुराव्यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एका वृत्तपत्रानुसार माहिती मिळाली आहे की आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात संवाद झाल्याचा ऑडिओ क्लिप तपासादरम्यान पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबच्या हाती लागलाय. त्यात पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी 4 ते 5 दिवस आधी संजय राठोड आणि पूजा मध्ये 90 मिनिटांहून अधिकचा संवाद झाला असल्याचं समोर येत आहे. यावेळी पूजाने 7 फेब्रुवारीला पुण्यातील इमारतीतून उडी मारत आत्महत्या केली होती. दरम्यान पुराव्याच्या आधारे प्रथम दर्शनी पूजाशी बोलणारी व्यक्ती राठोडच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सर्व संभाषण बंजारा भाषेत झालं असून भाषांतर केलं जात आहे. तर चौकशीचा अंतिम अहवालात काय समोर येत आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय.